दीपक केसरकर हे सत्तेसाठी लाचार झाले असल्याने नारायण राणे यांचे पाय चाटू लागले आहेत अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केली आहे. राणेंसारख्या बड्या नेत्याचा पराभव केल्याचं दुःख मला होतंय असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना खासदार विनायक राऊत बोलत होते. त्या काळामध्ये राणेसाहेबांचे जे खालचे कार्यकर्ते होते ते ज्या पद्धतीने वागत होते त्याच्यामुळे हा संघर्ष झाला होता. तो नारायण राणेसाहेबांशी संघर्ष कधीही नव्हता. ते आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दिवस रात्र एक करू आणि त्यांना दाखवून देऊ की सिंधुदुर्गची आणि कोकणी माणसाची ताकद काय असते. मुंबईला राहून सिंधुदुर्ग चालवण्याची भाषा कोणी करू नये. कोकणाला स्वतःचं एक मान आहे, स्वतःचा स्वाभिमान आहे आणि तुम्ही ह्या इलेक्शनमध्ये दाखवून देऊ. सरकार सत्तेसाठी किती लाचार झालेले आहेत हे आता दिसून येईल. एक वेळ नारायण राणेंची दादागिरी दहशतवाद हे आरोळी ठोकणारे केसरकर आता नारायण राणेंचे पाय धुवायला लागलेत. म्हणजे त्यांच्यावर काय आपत आली ती बघा.